नमो नमः मित्राणि स्वागतं तत्र भवतां भवतीनां च सर्वेषां इयत्ता 9वी कक्षा मध्ये संस्कृत या विषयामध्ये आज आपण पाहणार आहोत योगमाला जो आपला सप्तम पाठ आहे. चला तर बघूया सुभाषित. अत्याहारः प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहः. अत्याहारः प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहः जलसंकश्च लौल्यं च षड्भिः योगो विनश्यति. जलसंकश्च लौल्यं च षड्भिः योगो विनश्यति. विनश्यति हि क्रियापद. विनश्यति कः विनश्यति? योगः विनश्यति. योगः विनश्यति. इदं कैः योगः विनश्यति? षड्भिः योगः विनश्यति. षड्भिः योगः विनश्यति. के ते षड्? वयं पश्यामः. अतः बहूय अत्यहारः. अत्यहारः सन्धिवतु अति अधिक आहारः. अति अधिक आहारः. प्रयासश्च प्रयासः अधिक च प्रयासश्च प्रजल्पो प्रजल्पः नियमाग्रहः. नियमस्य आग्रहः इति नियमाग्रहः. जनसंघश्च जनसंघः अधिक च लौल्यं षड्भिः अधिक योगः. षड्भिः अधिक योगः. विनश्यति विनाशो कशात विनाशो? योगः विनश्यति. योगाचा विनाशो कशामुळे? योगाचा विनाश होतो षड्भिः. सहा प्रकारांनी योगाचा विनाश होतो किंवा त्याचा जो परिणाम आहे त्या परिणामाचा नाश होतो. मग हे सहा प्रकार कोणकोणते सांगितले आहेत? तर पहिले सांगितले आहे अत्याहारः अतिहारः अतिआहारः अत्याहारः. अत्याहार म्हणजे काय? अति खाणे जास्त खाणे अति खाणे. प्रयासश्च प्रयासः म्हणजे अति प्रयत्न. च म्हणजे आणि. प्रयासश्च आणि अति प्रयत्न अति प्रयत्न जास्तीचे प्रयत्न. प्रजल्पः प्रजल्पः म्हणजे बडबड खूप बोलणे. नियमाग्रहः नियमाग्रह म्हणजे काय? तर नियम पाळण्यातील चिकाटीचा अभाव. म्हणजे ज्या गोष्टींच्या योगासनाचे जे नियम आहे ते नियम ज्या प्रकारे पाळले गेले पाहिजे ते जर आग्रहपूर्वक जाणीवपूर्वक पाळले गेले नाही तर त्याचा अभाव. जनसंघश्च जनसंघ म्हणजे काय? तर लोकांचा सहवास. आणि लोकांचा सहवास लौल्यम म्हणजे हाव. हे सहा प्रकारचे आहेत त्यामुळे योग हा विनश्यति. योगाचा विनाश होतो. पुन्हा एकदा पाहूया. अत्याहारः म्हणजे अति खाणे. प्रयासश्च म्हणजे अति प्रयत्न. प्रजल्पः म्हणजे बडबड बोलणे. नियमाग्रहः म्हणजे नियम पाळण्यातील अभाव. जनसंघः म्हणजे लोकांचा सहवास. लौल्यम म्हणजे हाव. या सहा प्रकारांनी योगाचा विनाश होतो. अशा प्रकारे आपण पाहूया. पुन्हा एकदा आपण अन्वय याचा पाहूया. अन्वय पाहताना षड्भिः योगः विनश्यति. किं विनश्यति? विनश्यति कः? योगः विनश्यति. कैः? अत्याहारः प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहः जनसंघश्च लौल्यं च. एते षड् प्रकारः. एतैः षड्भिः प्रकारैः योगः विनश्यति. अशा प्रकारः